कोरोना काळात खंड पडलेल्या शिक्षणात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने चेतना आणली आहे. विद्यार्थ्यांचे वाचन आणि सोबतच त्यावर आधारित प्रश्नावली व्हॉट्सअप माध्यमातून राज्यभर दिली जात आहे. चंद्रपूर जिल्हा दुर्गम भागात समजला जातो, तरी या जिल्ह्याने या स्वाध्याय नामक उपक्रमात राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून राज्यभर शालेय शिक्षण या नात्या कारणाने रखडलेले आहे. कोरोना काळात हे शिक्षण पूर्णपणे ठप्प होते. अनलॉक प्रक्रियेनंतर या शिक्षणात थोडा सुरळीतपणा येत आहे. मात्र पहिली ते दहावी इयत्तेमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण प्रवाहात कायम ठेवलेला भक्कम प्रयत्नाची गरज होती. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने नेमका हाच विचार डोळ्यापुढे ठेवत राज्यभर स्वाध्याय नामक व्हॉट्सअप आधारित प्रश्नमंजुषा तयार केली. ज्या विद्यार्थ्यांना घरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही प्रश्नमंजुषा सोडविण्यात शक्य आहे, त्या सर्वांना यात सामावून घेणे शिक्षकांनी शक्य केले. ताज्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेच्या पहिल्या ते दहावीच्या सुमारे 57,000 विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषा उपक्रमात सहभाग घेतला असून राज्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. दर शनिवारी आणि रविवारी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून ही प्रश्नमंजुषा दिली जाते. यात विद्यार्थ्यांचा सहभाग विक्रमच केला आहे. स्वाध्याय उपक्रम राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केलाय. स्वाध्याय म्हणजे स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट. यामध्ये आपण प्रत्येक व्हॉट्सअप ज्याच्यावर ज्या मोबाईलवर आहे अशा डिव्हाइसवर आपण रजिस्टर्ड करतो आणि त्याद्वारे आपल्याला मॅथ्स आणि भाषा याच्यामधले अनेक मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येतात आणि त्याचे उत्तरं विद्यार्थी तिथे देऊ शकतात. त्यांना समजतं की आपण किती उत्तरं सोडवले, किती बरोबर आहे, किती चूक आहे, याचं तात्काळ रिझल्ट त्यांना तिथं मिळतो. आणि याचं स्वरूप थोडं इंटरेस्टिंग असल्यामुळे विद्यार्थी बऱ्यापैकी त्यामध्ये रस दाखवताना दिसत आहेत. आपण चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 57,000 विद्यार्थ्यांची नोंदणी त्यात केलेली आहे आणि 57,000 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलाय. सध्या आपला जो याच्यामधला क्रम आहे राज्यात, आपण चंद्रपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि मी याद्वारे आपल्याला आवाहन करतो की जास्तीत जास्त मुलांनी इथं सहभाग नोंदवा. स्वाध्याय उपक्रम हा जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळत आहे आणि विद्यार्थी इथं स्वखुशीने आणि आनंदाने सहभागी होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॉट्सअप वगैरे आहे ते विद्यार्थी घरी आपल्या व्हॉट्सअपवर प्रश्न सोडवतात आणि ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही शाळेमध्ये किंवा प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेट देऊन आपल्या मोबाईलवर स्वाध्याय उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतो. तर यामध्ये स्वाध्याय उपक्रमाचा हा फायदा होत आहे की स्वाध्याय उपक्रमामुळे विद्यार्थी स्वतः त्या धड्यावरचे प्रश्न असल्यामुळे तो धडा स्वतः वाचून काढतो आणि वाचून काढल्यामुळे जो लॉकडाऊनमध्ये जी गॅप आली होती, अंतर आलं होतं वाचनामध्ये, तर त्या निमित्ताने मुलांचं वाचनसुद्धा व्यवस्थित होत आहे. त्या कोरोनामुळे आमच्या शाळेला पण शाळा बंद असल्यामुळे सर आम्हाला मोबाईलवर प्रश्न पाठवतात. आम्ही ते प्रश्न सोडून सरांना व्हॉट्सअपवर पाठवतो. सर ते चूक आहे की बरोबर ते सांगतात आणि आम्हाला काही समजलं नाही तर सर आम्ही सरांना फोन करतो किंवा आम्ही इथे प्रश्न पाठवून विचारतो. सर आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतात. असे करताना आम्हाला खूप मजा येते. धन्यवाद. मी प्रत्येक शनिवारी स्वाध्याय माला बाबांच्या मोबाईलमध्ये सोडवते. मला गणिताचे प्रश्न खूप खूप आवडतात. स्वाध्यायमध्ये खूप छान छान प्रश्न असतात. जी प्रश्न माझी चुकली त्यांची उत्तरे मला आन्सर शीटमध्ये मिळतात. ही स्वाध्याय मला 10 गुणांची असते. मला स्वाध्याय सोडवण्यामध्ये खूप मजा येते. धन्यवाद.